निम्न विषय तो आम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा तुम्ही अध्यक्षही आसात, तुम्ही शिक्षण संस्था फाटली कितलीशीच वर्षां जाली चलयतात, तुमकां भितरल्यान भायल्यान सगळें खबर आहा. आर वी रियली प्रिपेर्ड फॉर एनईपी? नाव एनईपी इज एक्सलंट, बट ऑन ग्राउंड आमची संस्था, आमचे शिक्षक तयार आसा काय कितें? परंतु बाब, अत्यंत जिव्हाळ्याचो विषय तुम्ही विचारला. जिव्हाळो कित्याक लागून? जावं 52 वर्सां जाली म्हजी. ज्या दिसा हांवें टिचर म्हणून स्कुलांत पावल मारलें आनी क्लासां भितर सरलो, दॅट वॉज 9th of June 1971. सो ते दिसा पासून आज पर्यंत हांवें फाटल्यान वळून पळोवंक ना. कित्याक एज अ टिचर जेन्ना हांव क्लासांत गेलो आनी भुरग्यां कडल्यान म्हाका जंय मोग, प्रेम, माया वगैरे मेळ्ळी पयली, तशीच परत हांवें तांकां दिली. तातूंतल्यान तो विशय असो जालो की म्हज्या ऑफ द हार्ट. बरोबर. शिक्षण क्षेत्रा बरोबर आनी त्यामुळे एनईपी कनेक्टेड उरले. आनी त्यामुळे एनईपी ह्या विशया कडेन पळयता आसतना, सी, सज्ज जावप की न जावप, विशेश करून टिचरान, म्हजे स्वताचे मत अशें आसा, टिचर ना सज्ज जावंकूच शकना. आसूंकूच जाय. टिचर हो जिवंत आसता आनी वर्गांत वतरी तो अजून चड जिवंत जाता. तातूंत भितर लायफ जें म्हणटा पळय न्ही, तें लायफ तो आपल्या कडेन घेवन क्लासां भितर वता आनी डॅट लायफ इज पास ऑन टू द 40 स्टुडंट्स इन द क्लास. बरोबर. आनी ते मुळे वॉट्स एनईपी स्पीक्स अबाउट इज दीस. करेक्ट. टिचर सज्जना जावंकूच शकना. संस्था, स्वस्थे बाबतींत पळयलें गाय, फॉर्च्युनेटली फॉर गोवा, आमचे कडेन हायस्कूल लेवलाचे म्हणजे 5वेक धरून ते 12वी पर्यंत जवळ जवळ हांव अशें म्हणन की 90% स्वस्थां कडेन इन्फ्रास्ट्रक्चर जें आसा पळय न्ही, तें कमी ना. इवन प्रायमरी लेवलाचे सुद्दां सरकारी शाळा ज्यो आसात थंय सुद्दां इन्फ्रास्ट्रक्चर तशें कमी ना. फक्त आमकां थोडेशे म्हणजे कितें, एखादी 50, 100, 150 किंवां 200 अशे रिसोर्स पर्सन घेवचे पडटले. पूण एनईपीची इम्प्लिमेंटेशन जें आसा पळय न्ही, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगिल्लें आसा आनी करतले ते, हातूंत दुबावूच ना. इवन गरज पडले जाल्यार फायनान्सूच जाय पडले जायत उबी करतले, हाडटले. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आसा, हाजो मुख्य भार जो आसा पळय न्ही, तो नर्सरी, KG1, KG2, फर्स्ट आनी सेकेंड, जेका आमी फावंडेशन कोर्स म्हणटात. करेक्ट. हो 5 वर्सांचो फावंडेशन कोर्स आसा पळय न्ही, हाजेर आमी चड भर दिवपाक जाय. म्हजें स्वताचें अशें प्रामाणीक मत आसा की भुरग्याक 10वी पर्यंत जर आमी बरोबर गायड केलो जर जायत, तेका 11वेक, 12वेक वगैरे आपल्या आयुश्यात कितें करपाचें तें तो डिसिजन मेळटा. तो इतले कॅपेबल जाता की ही ओर शी कॅन टेक डिसिजन, आपले स्वताचे एव्हॅल्युएशन करून आपले निर्णय घेऊ शकता. एक गजाल आसा की एनईपी इज वन ऑफ द बेस्ट पॉलिसीज, ती तितल्याच इफेक्टिव्हली ऑन ग्राउंड इम्प्लिमेंट गरजेची करची पडटली. आणि या संबंधी आमचे खूप फावटी असं जाता की 8वी मेरेन परिक्षा कित्याक ना हे आम्ही विसरतात, आणि 8वी मेरेन पास करप हे आमचे धोरण जाऊन पडतात. ती परिस्थिती जावची न्ही, इतलेच मागता. आणि थांबता.